महाविकास आघाडी सरकार विरोधात वीज बिल माफी व इतर मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय मोर्शी येथून माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात विशाल मोर्चा काढण्यात आला। यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला चाबुकने मारून जाळले। मागण्या मान्य होईपर्यंत रास्ता रोको केला। मोर्शी पोलिसांनी हजारो कार्यकर्ते यांना अटक व सुटका केली। तुम्ही त्या नितीन राऊत मोर्चीचा नाही नागपूरचा, त्या नितीन राऊत कडे कधी गेले होते काय की आम्हाला वीज बिल 100 युनिट पर्यंत माफी दे म्हणून गेले होते? कोणी गेले होते का? मग त्यालाच सुचलं, त्यालाच वाटलं का आपण लय हिरो होऊ, काँग्रेस लय हिरो होईल, सोनिया गांधी लय पाठोपट, राहुल गांधी पप्पी घेईन, आणि त्यानं घोषित केलं का सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकायले कोरोना हो न हो 100 युनिट वीज बिल माफ करू। बरं, टेलिव्हिजनवर केलं, विधानसभेत केलं, लोकांनी टाळ्या वाजवल्या, मग आता माफ करत नाही तर त्याले आपण वाजवायला पाहिजे का नाही वाजवायला पाहिजे? नक्की वाजवायला पाहिजे। मग आता ज्याचं ज्याचं थकीत बिल आहे त्यांना एक हंटर मारल्याशिवाय घरी जायचं नाही, याले घेऊन जाऊ तिथं एमएससीबीच्या समोर, त्या साहेबाने सांगू की बा तुझ्या मंत्र्याला जर आम्ही हंटर मारू शकतो तर तुले हंटर मारू शकतो। ताब्यातच होत्या, त्यांचाच कारभार होता। सगळ्यात निकृष्ट वीज शेतकऱ्याच्या वाटेला। रात्री जेव्हा हिवाळ्यामध्ये जेव्हा आपण पंप सुरू करतो, उन्हाळ्यामध्ये पंप सुरू करतो, किती त्रास होते, किती वेळ लाईन जाते। पहिल्या नंबरची वीज जाते कारखानदाराला, भांडवलदाराला, दुसऱ्या नंबरची वीज जाते शहरामध्ये, आणि उरलेली उष्टी नाष्टी वीज शेतकऱ्याच्या वाट्याला येते। अशी एक भयानक परिस्थिती आहे। आणि म्हणून नाही, जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही। जीवदेवनी जात्यामध्ये, जीवदेवनी जात्यामध्ये घासमुखी जो देतो त्या दाण्याला मरणे कळते, दळणाऱ्याला नाही, ही परिस्थिती शेतकऱ्याची। आणि साहेब जर त्या विधानमंडळामध्ये जर राहिले असते तर वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यासाठी धरणे